परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागपूर येथील वान प्रकल्पात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून परळी शहराला पाणी पुरवठा करणारी नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण स्वरूपात येत असून लवकरच नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भाऊसाहेब कराड यांनी सांगितले. मागील 2 वर्षापासून परळी शहराच्या वाढीव भागाची गरज लक्षात घेऊन नगरपालिका पाणीपुरवठा सभापती सौ प्राजक्ता कराड यांनी शहरातील बहुतांश भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. युवा नेते भाऊसाहेब कराड यांनी पाणी प्रश्नावर शासन दरबारी पुरवठा करत नवीन पाणीपुरवठा योजनेस गती मिळवून दिली. परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागपूर येथील वान प्रकल्पात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून 1-2 मोठ्या पावसात हा प्रकल्प ओसंडून वाहणार आहे. यामुळे परळीकरांनी पाण्याची चिंता करू नये असे आवाहन युवा नेते भाऊसाहेब कराड यांनी केले आहे. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र परळी. परळीला पाणी पुरवठा करणं नागापूरचं धरण 72% आता सध्या आहे. आणखी एखादा पाऊस पडला तर 100% वेळची गॅरंटी आहे. तरी 72% म्हणजे बरंच पाणी, कारण का मागच्या वर्षी ह्या दिवसात एक थेंब पाण्याचा धरणामध्ये नव्हता. आपण परळीला पाणी पुरवठा करताय, किती दिवसाला पाणी पुरवठा असते? आपण गेल्या उन्हाळ्यामध्ये 7 दिवसाला होता, त्याच्याऐवजी आपण आता 5 दिवसाला पाणी पुरवठा केलेला आहे. तरी आणखी विचार करून सगळ्याशी शिवनगराध्यक्ष, गटनेते, उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू. परळी शहरासाठी आता 2 वर्षे पाण्याची काही अडचण नाही आणि व्यवस्थित बॅलेन्स तुमच्या माहितीस्तो, जनतेच्या माहितीस्तो, परळीला पाणी व्यवस्थित पुरलेलं आहे. पाणी नसताना उन्हाळ्यात धनंजय मुंडे साहेबाच्या आदेशावरून त्यांच्या प्रयत्नाने परळी शहराला पाणी नागापूर धरणात एक थेंब नसताना परळी शहर पाणीमय केलेलं आहे. आणि ते फक्त एकच करू शकते, मुंडे साहेबच करू शकते. आपण जनतेला काय आवाहन करतात परळी शहरातल्या जनतेला? आता ह्याच्या 6 महिन्यात वर्षामध्ये पाईपलाईन जास्त विस्तार झालेला आहे, सर्व भागामध्ये पाणी जवळपास गेलेलंच आहे. राहिलं कुठलं असेल तिथे पूर्ण होईल, 1-4 दिवसामध्ये पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण होईल. आणि लवकरात लवकर ह्या योजनेचं लोकार्पण आदर नामदार मुंडे साहेबाच्या हस्ते ह्या महिन्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. परळी शहराच्या जनतेला कुठलंही पाण्यासंदर्भात अडचण येणार नाही ही जबाबदारी नगर परिषद मुंडे साहेब, मी सभापतीचा पती म्हणून माझी जबाबदारी, नगराध्यक्ष, गटनेते म्हणजे नगरपालिकेची सगळी प्रशासनाची आणि मुंडे साहेबाच्या आदेशानं सगळ्या परळी शहराला पाण्याची कुठलीही अडचण येणार नाही, इथून पाठीमागे येऊतील नाही आणि इथून पुढेही पाण्याबद्दल काही परळी शहराच्या नागरिकांना, कारण का त्यांचा विश्वास मुंडे साहेबावर, मुंडे साहेब त्यांच्यासाठी काही पण त्यांची स्वतःहून हे करायची हे असते. बाकी तर प्रशासन, नगरपालिका हे तर सगळं सहकार्याच्या भूमिकेत आहेच.